नमस्कार, मी आनंद पिंपळकर, आनंदी वास्तूच्या रोजच्या टिपमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. बऱ्याच मंडळींचा असा प्रश्न होता की घरामध्ये घड्याळ आणि कॅलेंडर कुठल्या भिंतीला लावावीत, किंवा जिवंत माणसांचे फोटो कुठल्या भिंतीला लावावेत आणि मृत व्यक्तींचे फोटो कुठल्या भिंतीला लावावेत. त्यासाठी आजचा हा विशेष भाग तुमच्यासाठी आणला आहे. लक्षात घ्या, दक्षिणोत्तर या दोन दिशा या पृथ्वीमधल्या गुरुत्वीय भाराला संतुलित करतात, किंवा तुम्ही होकायंत्र घेतल्यानंतर त्या दक्षिणोत्तर दिशा ते लोहचुंबक दाखवतं. याचाच अर्थ, पृथ्वीच्या पोटामध्ये दक्षिणोत्तर अशा प्रकारचा एक चुंबकीय भार आहे जो प्रत्येक गोष्टीवरती काही ना काही स्वरूपामध्ये कार्य करतो. धर्मशास्त्रीय दृष्टिकोनातून दक्षिण दिशा ही यमातीच मानली गेलेली आहे, किंवा क्षीणत्व देणारी मानली गेली आहे. त्यामुळं काही लोकांचं म्हणणं असं असतं की दक्षिण भिंतीला उत्तरेकडे तोंड करून घड्याळ लावलेली चालतात, पण माझं स्पष्ट मत आहे की दक्षिण आणि उत्तर या दोन्ही भिंती घड्याळ आणि कॅलेंडर यासाठी टाळाव्यात. आणि जर तुमच्या उत्तर भिंतीला तुम्ही घड्याळ कॅलेंडर जिवंत माणसांचे फोटो लावत असाल, तर अर्थातच त्यांचं तोंड दक्षिणेकडे होतं, म्हणजे यमपुरीकडे होतं. म्हणजेच ते घड्याळ तुमचा काळ मोजतं किंवा तुमच्या कुटुंबाची हानी करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण जर शास्त्रकारांनी सांगितलंय की दक्षिण दिशा वर्ज्य करा, तर का म्हणून आपण दक्षिण दिशेला तोंड करून किंवा हे फोटो कॅलेंडर आणि घड्याळ लावायची? लक्षात ठेवा, घड्याळ कॅलेंडर आणि जिवंत माणसांचे फोटो हे शक्यतो पूर्व किंवा पश्चिम भिंतीला लावावेत. आणि मृत व्यक्ती जर फोटो असतील, शक्यतो मृत व्यक्ती जर तरुण वयामध्ये गेलेला असेल, अपघाती सुसाईड केलेला असेल, तर अशा व्यक्तींचे फोटो शक्यतो घरात लावू नयेत. ते फक्त पितृपंधरवड्यामध्ये काढून त्यांची पूजा करावी. पण जे लोक वयस्कर होऊन गेले, ज्यांनी तुमच्यासाठी त्यांचं अख्खं आयुष्य वेचलं आणि तुमचं भलं केलंय आणि वयस्कर होऊन आनंदाने गेलेले आहेत, अशा वयस्कर आई वडिलांचे किंवा व्यक्तींचे फोटो मात्र तुम्ही उत्तर भिंतीला दक्षिणेकडे तोंड करून लावायचे. बघा, बरेच लोक उलटं सांगतात, पण लक्षात ठेवा, तुमचे ते गेलेले लोक हे यमपुरीकडे सातत्याने बघत राहतील, कारण ते निगेटिव्ह आहे, त्यामुळे ते यमपुरीकडे सातत्याने बघत राहतील. अशा पद्धतीने उत्तर भिंतीला मृत व्यक्तींचे फोटो लावायचे दक्षिणेकडे तोंड करून. नमस्कार.